नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपणास माहितीच आहे की मागच्या 1.5-2 वर्षापासून आपण कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये आहोत, आणि तेव्हापासून साधारणपणे 1-1.5 वर्षापासून शाळा महाविद्यालये बंद आहेत, आणि शेवटी आता शासनाने शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा GR काढलेला आहे, आणि त्या शासनाच्या निर्णयानुसार शाळा आणि महाविद्यालय सुरू होणार आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, महाविद्यालय जर सुरू होणार असतील तर कशा पद्धतीने सुरू होणार आहेत, त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालय कधीपासून सुरू होणार आहेत, कोणत्या वर्गासाठी ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालय सुरू होणार आहे, कोणत्या वेळेत महाविद्यालय ऑफलाईन असणार आहे, काय आहे ऑफलाईनसाठी महाविद्यालयाची किंवा शासनाची नियमावली, तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या सर्व प्रश्नांची जर उत्तरं तुम्हाला हवी असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालय कधीपासून सुरू होईल, विशेषतः जे आपलं महाविद्यालय आहे ते ऑफलाईन पद्धतीने कधीपासून सुरू होणार आहे, जर ऑफलाईन सुरू झालंच तर कोणत्या वर्गासाठी महाविद्यालय सुरू होणार आहे, सगळेच वर्ग सुरू होणार आहेत का, काय विशिष्ट असे वर्ग सुरू होणार आहेत, याचीसुद्धा माहिती आपण इथे घेणार आहोत. कोणत्या वेळेस जर महाविद्यालय ऑफलाईन सुरू झालं तर त्या वेळा काय असतील, टाईम टेबल काय असेल, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच जर महाविद्यालय ऑफलाईन सुरू झालं तर शासनाची नियमावली काय असेल, महाविद्यालयाची नियमावली काय असेल, कोणते नियम पाळावे लागतील, कोणत्या अटीचे पालन करावे लागेल, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, आजचा या व्हिडिओ आजचा जो हा व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्हाला कळेल की कोणता वर्ग सुरू होणार आहे, कुठल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात यायचं आहे, कुठल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात यायचं नाही. जे विद्यार्थी या माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, ज्यांनी आणखी अजूनही माझं हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट सबस्क्राईब केलेलं नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं हे अकॅडमिक यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्स लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज मिळत राहतील, आणि तो जो बेल आयकॉन दिसतोय तोसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओजचे नवनवीन नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ आणखी चांगले बनवू. तर बघूयात मित्रांनो, काय आहे ती महाविद्यालयाची नोटीस आणि कोणते वर्ग सुरू होत आहेत. मी मागं म्हटल्याप्रमाणे जर महाविद्यालय सुरू होणार असेल तर कोणत्या वर्गासाठी महाविद्यालय सुरू होणार आहे, त्यानंतर नियमावली काय असेल, त्यानंतर महाविद्यालयाची वेळ काय असेल, या सर्व गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत. तर बघूयात पहिली जी आपली नोटीस आहे त्याप्रमाणे आपण बघूयात. परवाच महाविद्यालयाने एक नोटीस काढलेली आहे आणि त्या नोटीसचा आपण अंदाज घेऊयात. महाविद्यालयाने एक परवाच नोटीस काढलेली आहे, ती नोटीस अशी आहे की पदव्युत्तर विभागातील PG विद्यार्थ्यांसाठीची नोटीस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयाच्या निर्णयानुसार आणि शासनाच्या निर्णयानुसार आपण सुरुवातीला 2 वर्ग सुरू करतो आहे. 2 वर्ग म्हणजे 2 वर्ग, जसे की PG, जसे आपल्याकडे MA, MCOM, MSc आहे किंवा MOC आहे, हे PG विद्यार्थ्यांसाठी आपण डायरेक्ट वर्गामध्ये बोलवतो, सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण बोलवणार आहोत. तर पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठीची ही नोटीस आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील पदव्युत्तर भाग 1 व भाग 2 सर्व शाखांचे तास ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसार 1 डिसेंबर 2021 नियमित सुरू होतील. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. याचाच अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या महाविद्यालयामध्ये PG शिकत आहेत ते भाग 1 असोत किंवा भाग 2 असोत, पार्ट 1 असोत किंवा पार्ट 2 असोत, त्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरू होत आहे, आणि तेही ऑफलाईन पद्धतीने. संबंधित विभाग आपापलं टाईम टेबल आपापल्या ग्रुपवरती टाकेल किंवा आपापल्या ग्रुपवरती डिस्प्ले क्लिअर करेल, त्याप्रमाणे तुम्हाला महाविद्यालयात यायचं आहे. ह्याच्यातून आपल्याला एक कळून चुकतं की आपल्या महाविद्यालयामध्ये जे PG विभाग आहेत, MA, MCOM, MSc, MOC, या सर्व विद्यार्थ्यांचे ऑफलाईन पद्धतीने तास सुरू होणार आहेत, आणि तेही 1 डिसेंबर 2021 याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर आपण PG सर्व विद्यार्थी बोलवतो आहे. आता बघूयात UG काय आपण ठरवलेलं आहे आणि कशा प्रकारचा निर्णय होणार आहे. PG नंतर महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी TY शिकत आहेत,
टी वायला शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही नोटीस आहे. आपण जसं की पाहिलं की पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना आपण 1 डिसेंबरपासून बोलवत आहोत, तसंच महाविद्यालयाने टप्प्याटप्प्याने इतर वर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा बोलवण्याचं ठरवलेलं आहे. जे विद्यार्थी टी वाय बी ए बी कॉम बी एस सी बी ओक बी बी ए बी सी ए किंवा बिलीब अशा वर्गांमध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने सोमवार दिनांक 6 डिसेंबर 2021 पासून ऑफलाईन पद्धतीने वर्ग सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. तर माझ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्हाला या ऑफलाईन लेक्चरला येणे यायचं असेल तर काय नियमांचं पालन करावं लागेल. काय असतील ते नियम? महाविद्यालयामध्ये उपस्थित राहत असताना सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचे व विद्यापीठाचे कोरोनाबाबतचे नियम पाळणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप कोरोनाचा दुसरा डोस घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी सदरचा डोस लवकरात लवकर घ्यावा, परंतु ते वर्गात येऊ शकतात, त्यांना वर्गात येण्यापासून कुठलंही बंधन नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन नोटिसच्या माध्यमातून आपणास एक गोष्ट कळून येते की महाविद्यालयाने सध्या तरी सर्वच वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याचे ठरवले नाही, परंतु पी जी म्हणजे एम ए एम कॉम एम एस सी एम ओक आणि टी वाय बी ए बी कॉम बी एस सी बी ओक बी बी ए बी सी ए बी एस सी कम्प्युटर सायन्स या वर्गांना ऑफलाईन पद्धतीने बोलवण्याचे ठरवलेलं आहे. तसेच आपल्या महाविद्यालयामध्ये डी टी एल नावाचा पण एक कोर्स आहे, त्या विद्यार्थ्यांनाही 1 डिसेंबर 2021 पासून ऑफलाईन पद्धतीने बोलवण्याचे ठरवलेले आहे. तर या वर्गातील विद्यार्थ्यांना 1 डिसेंबर 2021 पासून महाविद्यालयात येता येईल. मी आणखी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे, 1 डिसेंबर 2021 पासून सर्व पी जी म्हणजे एम ए एम कॉम एम एस सी एम ओक आणि डी टी एल या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने क्लास सुरू होणार आहेत. तसेच 6 डिसेंबर 2021 पासून टी वाय बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी सी ए आणि बी ओ कम्प्युटर सायन्स या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. तर बघूयात आपण ऑफलाईन पद्धतीने वर्गात येत असताना कोणते नियम तुम्हाला पाळायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईन महाविद्यालय सुरू झाल्यानंतर शासनाने आणि विद्यापीठाने आणि महाविद्यालयाने जे काही कोरोनाबाबतचे नियम सांगितलेले आहेत, विशेषतः सॅनिटायझर, तुम्ही हँड सॅनिटायझर करत राहायचं आहे, वेळोवेळी हँड वॉश करणं गरजेचं आहे, त्यानंतर मास्क अनिवार्य घालायचा आहे, आणि या सर्व नियमांचं पालन करून तुम्हाला महाविद्यालयामध्ये यायचं आहे, ऑफलाईन लेक्चर करायचे आहेत. आता राहिला प्रश्न ऑफलाईन लेक्चरचं टाईमटेबल काय. ऑफलाईन लेक्चरचं टाईमटेबल तुमचा संबंधित विभाग, तुमचे संबंधित विभाग प्रमुख, तुमचे संबंधित शिक्षक तुमच्या ग्रुपवरती डिस्प्ले करतील, त्याप्रमाणे तुम्हाला महाविद्यालयात यायचं आहे आणि लेक्चर्स करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास महाविद्यालय कधी सुरू होणार आहे, कसं सुरू होणार आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे, आणि मला वाटतं आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहेत. महाविद्यालय कधीपासून सुरू होणार आहे, महाविद्यालय हे एम ए एम कॉम एम एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 डिसेंबर 2021 पासून सुरू होत आहे. त्यानंतर महाविद्यालय टी वाय बी ए टी वाय बी कॉम टी वाय बी एस सी टी वाय बी बी ए टी वाय बी सी ए त्यानंतर कम्प्युटर सायन्स आणि डी टी एल या वर्गांसाठी सुरू होते, एम ए एम कॉम एम एस सीसाठी सुद्धा सुरू होते. महाविद्यालयाच्या वेळा वेगवेगळ्या असणार आहेत, वेगवेगळ्या कोर्सेसनुसार वेळा वेगवेगळ्या असतील, त्याचं टाईमटेबल तुम्हाला तुमचे विभाग प्रमुख शेअर करतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र शासनाने किंवा विद्यापीठाने किंवा महाविद्यालयाने जी काही नियमावली ठरवून दिलेली आहे त्या नियमावलीचं तुम्हाला अवश्य पालन करावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास आवश्यक असणारी सर्वात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. मला आशा आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो बेल आयकॉन दिसतोय तो प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे नोटिफिकेशन्स तात्काळ मिळत राहतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ आणखी चांगल्या पद्धतीने बनवू शकू. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.